विधानसभा निवडणुकीमध्ये यंदाच्या वेळेला सांगोला विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली, कारण या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील हे निवडणूक लढवत होते, तर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून दीपक आबा साळुंखे पाटील तर शेकापकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीमध्ये अखेर शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी मैदान मारलंय. आमदार होताच बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या आणि स्तुत्य अशा उपक्रमाची घोषणा केली आहे. ज्या गावामध्ये जितका लीड मिळाला त्या गावामध्ये तितकी झाडं लावणार असल्याचा उपक्रम त्यांनी बोलून दाखवलाय. आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा वासुद असेल किंवा कंडास असेल किंवा कमलापूर असेल, जवळची गावं घेतोय, किंवा कोळा असेल, ज्या गावामध्ये कुठं 50 लीड आहे, कुठं 100 आहे, कुठं 500 आहे, कुठं 1200 आहे, जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या लीडचा, तेवढी झाडं आपण त्या गावामध्ये लावून एक वेगळा आदर्श द्यायचा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.